तर आता आपण बोलूया प्रिलिम्सच्या स्ट्रॅटेजीबद्दल. हा माझा तिसरा अटेम्प्ट होता प्रिलिम्सबद्दल. पहिली प्रिलिम्स मी दिली 2016, त्यावेळी कट ऑफ लागला 116 आणि मला मार्क्स मिळाले 114. त्यामुळे एका प्रश्नामुळे मी प्रिलिम्स मिस केली होती. तर त्यानंतर जेव्हा मी थोडंसं ॲनालिसिस केलं की का असं झालं आपल्यासोबत, तर काही गोष्टी काही मुद्दे ठळकपणे माझ्यासमोर आले. तर सर्वप्रथम म्हणजे मला असं वाटायचं की UPSC जी आहे ती एक कन्सेप्च्युअल एक्झाम आहे. म्हणजे जर तुमचे कन्सेप्ट खूप क्लिअर असतील तर तुम्ही आरामात प्री क्लिअर होऊ शकता. म्हणजे MPSC सारखं खूप जास्त फॅक्च्युअल डेटा, फॅक्च्युअल नॉलेज लक्षात ठेवण्याची, रट्टा मारण्याची गरज नाही आहे असं मला वाटायचं. त्यामुळे करंट अफेअर्सचं प्रिपरेशन मी जरी केलं होतं तरी मी म्हणू शकेन की पुढच्या दोन अटेम्प्ट्स इतकं फोकस मी या पहिल्या अटेम्प्टमध्ये फॅक्च्युअल डेटावरती केलं नाही आणि त्याचे परिणाम मला भोगावे लागले. सो मी असं म्हणेन की तुम्ही जेव्हा प्रिलिम्सची प्रिपरेशन करता त्यावेळेला फॅक्च्युअल नॉलेजचा जो भाग आहे तर तो अजिबात इग्नोर करू नका. आणि 2016 जो पेपर होता तो थोडासा बायस्ड आला होता करंट अफेअर्सवरती, तर त्यामुळे देखील मला असं वाटतं की म्हणजे त्यावेळी बाकीच्या मुलांना तो पेपर खूप सोपा गेला होता आणि खूप चांगले स्कोर्स आले होते, पण मी करंट अफेअर्स आणि फॅक्च्युअल डेटावर लक्ष न दिल्यामुळे माझा स्कोर कमी आला होता. तर त्यावरती मी काम करायचं ठरवलं. दुसरी एक गोष्ट अशी होती की माझा पहिला अटेम्प्ट होता आणि मी खूप घाबरले होते. म्हणजे दुसऱ्या दिवशी प्रिलिम्स येतात, आदल्या दिवशी संध्याकाळी माझे हातपाय वगैरे थरथरत होते आणि अशा प्रकारे आता मी काय करू आणि कसं करू असे सगळे विचार माझ्या डोक्यामध्ये थैमान घालत होते. तर ही जी माझी मनस्थिती होती ती मी कटाक्षाने बदलली पुढच्या दोन अटेम्प्ट्सच्या वेळेला. UPSC किती झालं तरी हा एक सायकॉलॉजीचा सुद्धा गेम आहे की तुम्ही जर विनर्स मेंटॅलिटी घेऊन जर तुम्ही परीक्षाच्या हॉलमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्ही नक्कीच चांगलं परफॉर्म करता त्या पेपरमध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की एक आपलं मन शांत ठेवायचे उपाय आपण शोधलेच पाहिजे. तिसरी गोष्ट मी अशी बघितली की जेव्हा मी पेपर सॉल्व्ह केला तर त्यावेळी आपण काय करतो की UPSC कट ऑफच्या वरती आपल्याला यायचं असेल तर आपण 120 टार्गेट ठेवतो. 120 टार्गेट ठेवायचं असेल तर आपल्याला एक 85 ते 90 प्रश्न सोडवावेच लागतात. तरी आता हे 85 ते 90 सगळे प्रश्न काही आपल्याला सगळे बरोबरच्या बरोबर माहिती नसतात, त्यामुळे आपण पहिल्यांदा बघतो की आपल्याला कुठल्या प्रश्नांची उत्तरं नेमकी माहिती आहेत. मग ते 40 प्रश्न होतात, मग आपण परत एकदा पेपर स्कॅन करतो, मग आणखीन 20 कुठेतरी आपण रिस्क घेऊन सॉल्व्ह करतो, तर आपण 60 पोहोचतो, मग 80 पोहोचायचं असतं, आपण अजून एकदा इटरेशन करतो. तर पहिल्या अटेम्प्टच्या वेळेला मी हे केलं होतं, पण मला असं वाटतं की मी थोडीशी घाबरलेली होते आणि त्यामुळे जिथे रिस्क घ्यायची होती ती रिस्क मी अचूक घेऊ शकले नाही. त्यामुळे दुसऱ्या अटेम्प्टच्या वेळेला मी काय केलं, मी इटरेशन्स हा प्रकार पूर्णपणे बंद केला की हा जो प्रश्न माझ्या समोर आलेला आहे याचं फायनल उत्तर मी आत्ता आणि इथेच डिसाईड करणार आहे. त्यामुळे मी एकाच इटरेशनमध्ये सगळा पेपर सोडवला आणि मला वाटतं मला त्याचा कुठेतरी फायदा झाला. कारण आपण काय करतो की आपण प्रश्न मोजत असतो की मला आत्ता 70 प्रश्न झालेत, मला काहीही करून 10 आणखीन सोडवायचे आहेत. मग असं होतं की कुठल्या प्रश्नावरती रिस्क घ्यायची हेही तिथं कळत नाही आपल्याला. त्यामुळे जो इटरेशनचा तो प्रकार आहे तो मी बंद केला. आता काही व्यक्तींसाठी, काही कॅन्डिडेटसाठी हे इटरेशन्सची जी स्ट्रॅटेजी आहे तर दॅट माईट बी व्हेरी बेनिफिशियल फॉर देम, बट इट डिड नॉट वर्क फॉर मी. सो मला असं म्हणायचं आहे की प्रत्येकाने आपल्याला जी सुटेबल होईल ती स्ट्रॅटेजी ठरवून घ्यावी. आणि मला हे सांगायला आनंद होतो की सेकंड अटेम्प्टमध्ये माझा स्कोअर आला 127, जो कट ऑफच्या जवळजवळ 20 मार्क्सनी जास्त होता. तिसऱ्या अटेम्प्टमध्ये देखील माझा स्कोअर आला 115, तो देखील कट ऑफपेक्षा 15 ते 20 मार्कांनी जास्तच आहे. सो प्रिलिम्समध्ये माझी इम्प्रूव्हमेंट मला पहिल्या अटेम्प्टनंतर दिसायला लागली होती. चौथी गोष्ट जी माझ्याकडनं मिस झाली होती पहिल्या अटेम्प्टमध्ये ती होती की मी रिव्हिजन प्रॉपर केली नव्हती. की रिव्हिजन करताना मी काय केलं की पहिला रीडिंग जे आपलं असतं त्यावेळेला आपण पुस्तकाच्या पहिल्या पानापासून वाचायला सुरुवात करतो ते शेवटपर्यंत जातो. जेव्हा रिव्हिजन करतो त्यावेळी रिव्हिजन ही अशीच करायची नाही आहे. म्हणजे मी काय केलं, जे पहिल्या रीडिंगला केलं मी तेच दुसऱ्या रीडिंगला केलं आणि ते कुठेतरी मला खूप घातक ठरलं. तर जेव्हा तुम्ही सेकंड रिव्हिजन करता किंवा त्याच्यानंतर वेळ असेल तर अजून थर्ड रिव्हिजन करता, तर मला असं वाटतं की तुम्ही सिलेक्टिव्ह रिडिंग केलं पाहिजे. म्हणजे आता तुम्ही वाचत असाल, लेट्स टेक एक्झाम्पल ऑफ मॉडर्न इंडियन हिस्ट्री, जर तुम्ही स्पेक्ट्रमचं पुस्तक वाचत असाल, पहिल्यांदा वाचून झालेलं आहे, जेव्हा तुमची रिव्हिजन करायची वेळ येते तर त्यावेळेला तुम्ही परत पहिलं पान उघडून शेवटच्या पानापर्यंत जाण्याची गरज नाही. तर तुम्ही असे मॉड्यूल्स तयार केले पाहिजे. म्हणजे आज मी फक्त रिव्होल्युशनरीजवरतीच तयारी करेन, किंवा आज जे मी काय करेन तर मी आज फक्त एक क्रोनॉलॉजी तयार करेन CDM पासून ते क्विट इंडिया मुवमेंटपर्यंत, किंवा दुसऱ्या दिवशी मी काय करेन तर मी फक्त रिव्होल्युशनरी मुवमेंट्स फ्रॉम फॉरेन सॉइल
असे मॉडेल्स तुम्ही तयार करून जर त्याप्रमाणे जर फोकस्ड रिव्हिजन केली तर मला वाटतं ते खूप महत्त्वाचं ठरतं. आणखीन एक गोष्ट प्रिलिम्सच्या तयारीमध्ये सांगता येऊ शकते की बऱ्याच वेळेला असं होतं की सिलॅबसच कम्प्लीट झालेला असतो आपल्याकडून. आता रिव्हिजन करणं तर खूप गरजेचं आहे, त्यामुळे आपल्याला डिवाइड करावा लागतो आपला वेळ फर्स्ट रिडिंग आणि रिव्हिजनमध्ये. तर फर्स्ट रिडिंगमध्ये काही टॉपिक सुटलेले असतात, तर हे टॉपिक सुटणारच असतात, पण ते कुठले टॉपिक सोडले पाहिजेत ह्याचा जर आपण स्ट्रॅटेजिकली विचार केला तर ते आपल्या तयारीला पूरक ठरतं. फॉर एक्झाम्पल आता तुमचे आर्ट अँड कल्चरचे काही टॉपिक्स आहेत तर ते टोटली फॅक्च्युअल आहेत, किंवा काही तुमचे एन्व्हायरमेंटमध्ये क्वेश्चन्स येऊ शकतात वाईल्ड लाईफ स्पीसीजवरती, तर याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण बॅकग्राऊंड माहिती असण्याची गरज नाही आहे. त्याच्यामध्ये जर तुम्हाला थोडासा रट्टा मारण्यासारखा फॅक्च्युअल डेटा जरी तुम्ही तुमच्या थोडाफार माहितीमध्ये असला तरी तुम्ही तो क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. त्यामुळे हे टॉपिक्स जर तुमच्याकडनं झालेले नसतील तर ते पूर्ण वाचण्याच्या भानगडीत पडू नये असं मी म्हणेन. तर त्याच्यापेक्षा यूट्यूबवरती आपल्याला खूप सारे सिलेक्टिव्ह व्हिडिओज अवेलेबल आहेत, किंवा आपल्याला खूप ऑनलाईन मटेरियल मिळतं. तर जेव्हा तुम्ही काही काम करत असता, प्रवास करत असता, तर त्यावेळेला असा व्हिडिओ ऐकत ऐकत जरी तुम्ही गेलात तरी मला असं वाटतं की आर्ट अँड कल्चर, एन्व्हायरमेंट किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी यासारख्या हे जे थोडेफार लो आउटपुट बट हाय इनपुटवाले जे टॉपिक्स आहेत तर ते तुम्ही तसे प्रिपेअर करू शकता. मी ते केलं होतं आणि ते इट हेल्प मी. त्यानंतर आपण थोडंसं वळूया की प्रिलिम्सच्या वेळी आपलं स्वतःचं मनोधैर्य कसं चांगलं ठेवलं पाहिजे. तर यासाठी मी म्हणजे काही ट्रिक्स अशाच केल्या होत्या की मी काही रेकॉर्डिंग्स जे होते ते मी माझ्या स्वतःच्या आवाजामध्ये रेकॉर्ड केले होते. म्हणजे याच्यामध्ये थोडंसं मोटिवेशनल टॉकसुद्धा होतं, आणखीन काही फॅक्च्युअल डेटासुद्धा होता. म्हणजे फॉर एक्झाम्पल रेग्युलेटिंग ॲक्ट्स आणि त्यांच्या प्रोव्हिजन्स या सगळ्या मी माझ्याच आवाजामध्ये रेकॉर्ड केल्या होत्या. आणि झोपायच्या आधी एक अर्धा तास मी ते फक्त लाऊडस्पीकरवरती लावून ठेवायचं आणि मलाही कळायचं नाही की मी कधी झोपले, पण तो डेटा माझ्या डोक्यामध्ये फिक्स व्हायचा. तर अशा काही ट्रिक्स मी वापरल्या. थोडंसं मेडिटेशन, योगा, प्राणायाम या सगळ्याची मला नक्कीच हेल्प झाली. तर अशा प्रकारे मला वाटतं की एक सिलेक्टेड रिव्हिजन, पेपर सोडवताना, क्वेश्चन्स सोडवताना कुठल्या प्रकारची स्ट्रॅटेजी आपल्याला मदत करते, म्हणजे आयट्रेशन्सवाली की तोच प्रश्न त्याच वेळी, हे आपण ठरवलं पाहिजे. आणि सिलेक्टिव्ह स्टडी म्हणजे प्रिलिम्सच्या जस्ट 2 वीक्स आधी काय वाचायचं आणि 3 महिन्याआधी काय वाचायचं हे जर आपल्या डोक्यात फिक्स असेल तर प्रिलिम्सचं जे अवघड गणित आहे ते सोपं होऊन जाईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल पॉलिटी तुम्ही किती वाचा, लक्ष्मीकांतचे कितीही नोट्स काढा आणि कितीही तुम्ही त्याचा रट्टा मारा, पण ते तुमच्या डोक्यातून जाणार आहे, इतका तो फॅक्च्युअल डेटा आहे. त्यामुळे 3 महिन्याआधी लक्ष्मीकांत वाचण्याऐवजी मी म्हणेन की प्रिलिम्सच्या आधी 1 आठवडाभर तुम्ही लक्ष्मीकांत वाचा. आणखीन अजून एक गोष्ट की जितके क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करता येतील तितके क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करा. कारण बरेच कॅन्डिडेट्स असे असतात की त्यांना नॉलेज खूप असतं पण प्रिलिम्स क्लिअर होत नाही. की नॉलेज असणं आणि तो प्रश्न टॅकल करणं ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. तर ती जी प्रॅक्टिस आहे तर ती जितक्या तुम्ही टेस्ट सॉल्व्ह कराल त्याच्यातूनच येईल. मग मी माझा दिनक्रम असा ठेवला होता की मी अर्धा दिवस स्टॅटिक स्टडी करायचे आणि अर्धा दिवस करंट अफेअर्सला द्यायचे आणि प्रत्येक दिवशी मी एका विषयाचा 1 पेपर सोडवायचे आणि 2 तास कम्प्लिटली मी त्या पेपरलाच द्यायचे. की तो पेपर प्रत्येक क्वेश्चनचा ॲनालिसिस की हा क्वेश्चन माझा का चुकला आणि त्याचं एक्सप्लेनेशन वाचणं. सो मला वाटतं हे केलं पाहिजे. प्रिलिम्सबद्दल अजून एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते ती ही की आपण ग्रुप स्टडी करत असतो, अभ्यास करतानाच आपले काही ग्रुप्स फॉर्म होतात, तर याच्यामध्ये मला असं वाटतं की आपण कटाक्षांनी ही प्रवृत्ती एक टाळली पाहिजे की तुझा अभ्यास किती झाला, माझा अभ्यास किती झाला, हे कम्पॅरिझन करण्याची जी प्रवृत्ती आहे तर ती आपण कुठेतरी टाळली पाहिजे. आणि किंवा याच्यातून एक असंही कधी कधी हे होतं की अरे मला तर खूप भीती वाटते, अरे हो मग मलाही खूप भीती वाटते. तर मला असं वाटतं की मला खूप भीती वाटते हा विचार तुम्ही आपल्या मनातून काढून टाका. आपल्या प्रिपरेशनवर, आपल्या तयारीवरती 100% भरोसा ठेवा. आणि जरी कोणी तुम्हाला असं म्हणालं की मला खूप भीती वाटते तर तेव्हा तुम्ही असं म्हणायचं की नाही मला अजिबात भीती वाटत नाही आहे आणि आय एम 100% प्रिपेअर्ड. सो गो इन द एक्झाम हॉल विथ द विनर्स मेंटॅलिटी. इट विल डेफिनेटली हॅव अ इम्पॅक्ट ऑन हाऊ यू सॉल्व द पेपर. जर काही टेक अवे या प्रिलिम्सच्या डिस्कशनमधून जर कुठला तुम्हाला घ्यायचा असेल तर तो मी म्हणेल की हाच की पहिल्यांदा आपली मेंटॅलिटी बनवा, विनर्स मेंटॅलिटीज तुम्ही ठेवा आणि त्याचे रिझल्ट्स नक्की तुम्हाला दिसतील.